नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनी नो आज दसरा आजच्या दिवशी म्हणे सोनं वाटतात पण मी एवढी श्रीमंत नाही पण नशिबाने जी सोन्यासारखी माणसं मला मिळाली आहेत त्यांच्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न सोन्यासारखे तर तुम्ही आहातच सदैव असेच राहा माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण परिवाराकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला विजयादशमीच्या आणि दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आज दसऱ्याच्या निमित्ताने मी या ठिकाणी दारामध्ये एक छोटीशी रांगोळी काढलेली आहे हे माझा छोटासा गोठा आहे एक लहान मोठे जनावर धरून एक दहा जनावर आहेत माझा एक छोटासा गोठा आहे या ठिकाणी बघा इथे छोटी वासर बांधलेली आहेत एक तीन एक चार पाच कारवडी आहेत आम्हाला आज दसऱ्याच्या निमित्ताने मी माझ्या कुटुंबाची तुम्हाला सर्वांना ओळख करून देते माझ्या कुटुंबामध्ये दे एकूण चार सदस्य आहेत त्यातील महत्वाचे आणि मोठे सदस्य म्हणजे माझे सासरे आहेत त्यांना आम्ही नाना म्हणतो ते या ठिकाणी फुलांचा हार करत आहेत नमस्कार आणि हे आमचं कन्यारत्न आहे जिच्या नावावरून आम्ही आमच्या चॅनलचं नाव तृप्ती डेअरी फार्म ठेवलेलं आहे ती या ठिकाणी सगळ्यात एक नंबर तिच्या सायकलला हार घालायचा आहे म्हणून ती बाबांजवळ बसली आहे नंबर लावायला की जो हार पाहिला होईल तो तिच्या सायकलला घालायचा आहे आता आपण भेटणार आहोत माझ्या कुटुंबातील पुढील सदस्याला ते म्हणजे माझं कुंकू माझं सौभाग्य नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो तुम्हाला दस, विजयादशमीच्या दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर असं माझं हे आणि सुंदर कुटुंब आहे आम्ही कुटुंबातील सगळे सदस्य जे आहोत ते सर्व कामं आमची शेतीतली असो गोठ्यातली असो किंवा आमच्या शेतीतली असो सर्व कामं आम्ही सगळेजण मिळून जळून करतो सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा निसर्गाचं दान आपट्याचं पान आज त्याला सोन्याचं मान तुमच्या आयुष्यात नांदो सुख शांती आणि समाधान माझ्याकडून व माझ्या कुटुंबाकडून पुन्हा एकदा तुम्हाला व तुमच्या परिवाराला विजयादशमीच्या आणि दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा सुखी राहा आनंदी राहा धन्यवाद